लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय बौद्धिक विकास नवी मुंबई यांच्या माध्यमातून आयोजित केले असून या कार्यक्रमात 250 पेक्षा अधिक नागरिक सहभाग घेणार आहेत. यामध्ये 100 दिव्यांग विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. या दौडमध्ये विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभाग दिसून आला. या कार्यक्रमाला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांची उपस्थिती लाभली. या दौडला सुरुवात होण्याच्या अगोदर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या विद्यार्थ्यांना शपथ देखील दिली. यावेळी मानसिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक क्षमता आहेत आणि त्या क्षमतांचा शोध घेण्यात यावा असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिली. आज लौह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल जी के जन्मदिवस के अवसर पर रन फॉर यूनिटी कार्यक्रम का आयोजन राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्थान क्षेत्रीय केंद्र नवी मुंबई के द्वारा किया गया है. इस कार्यक्रम में लगभग 250 लोग भाग ले रहे हैं, जिसमें से कि 100 दिव्यांग बच्चे इसमें प्रतिभाग करने वाले हैं और वो रन फॉर यूनिटी के माध्यम से समाज में राष्ट्रीय एकता के संदेश को लोगों तक पहुँचाएंगे. कितने बच्चे शामिल हो रहे हैं? कुल 250 लोग शामिल हो रहे हैं, जिसमें से अलग अलग कॉलेज के विद्यार्थी हैं, जिसमें से भारतीय विद्यापीठ के विद्यार्थी प्लस हमारे कॉलेज के भी विद्यार्थी हैं जो शामिल हो रहे हैं. इसके अतिरिक्त जो दिव्यांग बच्चे हैं वो भी शामिल हो रहे हैं, जो कि 100 के आसपास की संख्या में रहेंगे. निपीड या संस्थेच्या वतीनं आज खारघरमध्ये या देशाचे एक लोहपुरुष अशी ज्यांची ओळख आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आणि त्याचबरोबरीनं या संस्थेच्या माध्यमातून जी लोकं मानसिकदृष्ट्या चॅलेंज्ड आहेत, मानसिकदृष्ट्या दुर्बल आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या साठी आज रॅलीचं आयोजन हे खारघर शहरामध्ये करण्यात आलं आहे. मी या संस्थेचे सन्माननीय रविप्रकाशजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. ते काम करतायत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरामध्ये जे बौद्धिकदृष्ट्या ज्यांची वाढ थांबलेली आहे अशा तरुणांवरती फोकस करून त्यांना समाजामध्ये मानानं अभिमानानं जगता यावं यासाठी देशपातळीवरती प्रयत्न सरकारच्या माध्यमातून विशेषत्वानं सुरू आहे आणि त्यांच्या या प्रयत्नाला देशामधली सर्वसामान्य जनता अनेक थोर उदार देणगीदार हे सुद्धा त्याला सोबत करतायत. आज आपण पाहू शकतो की अगदी परवाच्या मन की बात कार्यक्रमामधून देखील माननीय पंतप्रधानांनी अशा आपल्या अवतीभोवती असलेल्या बौद्धिकदृष्ट्या ज्यांची क्षमता वाढ थांबली अशा लोकांना समाजामध्ये मदत करण्याचं आवाहन केलं. अलीकडेच बीजिंगमध्ये अशा स्पेशली चॅलेंजसाठी एक ऑलिम्पिक्स झालं आणि त्याच्यामध्ये देखील भारताच्या अनेक युवांनी हिस्सा घेतला आणि म्हणूनच या विद्यार्थ्यांमध्ये अनेक क्षमता आहेत, त्या क्षमतांचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. मी निश्चितपणानं या निमित्तानं आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं सरदार वल्लभभाई पटेल यांना या ठिकाणी आदरांजली अर्पित करतो की त्यांच्यामुळे हा देश आज एकत्र मजबूत आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तो असाच ठेवण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जे प्रयत्न सुरू आहेत ते प्रयत्न अधिक बळकट करण्यासाठी त्यांना सर्वांनी सहकार्य करण्याचं मी या निमित्तानं आवाहन करतो.